आजची रेसिपी आहे स्टफ इडली. खूप छान आणि टेस्टी अशी ही इडली बनवून तयार होते. साधी इडली पण आपण दरवेळेला खातो, पण आज तुम्हाला मी थोडं वेगळ्या पद्धतीने ही इडली करून दाखवली. लहान असो मोठे असो सर्वांनाच ही इडली खूप आवडते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पाहा. चला तर मग आपण स्टफ इडली बनवायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी गॅस ऑन केलं आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आहे. तेल गरम झालं आहे, अर्धा चमचा आपण राई टाकू याच्यामध्ये. राई व्यवस्थित तडतडली पाहिजे. राई तडतडली की आपण ह्याच्यामध्ये आता एक 5 ते 6 कढीपत्त्याची पाने मी अशी तोडून घेतली बारीक, ती टाकूया. एक मोठा कांदा मी चिरून घेतला, 1-2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता हिरवी मिरची, तिखट नसेल तर. आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित. थोडं मऊ होऊ दे आणि एक थोडंसं आपण हिंग टाकणार आहे. आणि कांदा थोडा मऊ होईपर्यंत थोडी वाट पाहिजे. 3 बटाटे घेतले कुकरमध्ये लावून, 4 ते 5 शिट्या काढून घेतल्या आणि असं मॅश करून घेऊया. साल सोलून घेतले, जोपर्यंत मऊ होते कांदा तोपर्यंत हे पण तयार करून घेऊया. आता 1/4 चमचा मी त्यात हळद टाकणार आहे. कांदा व्यवस्थित मऊ झाला आणि मिक्स करून घेऊया. आता हे बटाटा मॅश केलेला आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि सर्व हे मसाले हे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला मसालेवाली करायची असेल तर तुम्ही ज्यात लाल तिखट आणि थोडा गरम मसाला टाकूनही करू शकता. मसालेवाली इडली तयार होईल. ते सर्व मिक्स करून घेऊया. हे थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे, ती छान आणखीन टेस्टी लागणार आहे. हे पण मिक्स करूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता, कारण इडलीमध्ये पण आपण मीठ टाकणार आहे. आता 1 मिनिट आपण थोडी वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता हे स्टफिंगचं बनून तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे. हे थंड झाले, आता आपण याचे गोळे करून घ्यायचे. अगदी मोठे नाही करायचे, थोडे लहानच करायचे गोळे. थोडंसं हाताला तेल लावून घ्या की हाताला चिटकणं, असं जसं आलूची टिकी कसं करतो त्याप्रमाणे करून हे आपण काढून ठेवूया. पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि आणखीन एक गोळ छोटासा गोळा घेते आणि हे असंच आपण गोल करून घ्यायचे. जास्त मोठं केलं की काय म्हणत पीठ बाहेर निघणार, जास्त वरून पीठ लागेल. हे असं गोल करून घेऊया, एकसारखं गोल करून. हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी सर्व करून घेते याच प्रकारे. हे इडलीचं बॅटर माझ्याकडे रेडी होतं. ते ह्यापूर्वी मी तुम्हाला इडलीचं बॅटर कसं करायचं दाखवले, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही चेक करा. हे थोडं मीठ टाकलं आहे मी आणि छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित फेटून घेऊया. आता मी हे इडलीचं प्लेट घेतलं, ह्याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटरही आपलं रेडी झालेलं आहे. आणि आता आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं. जास्त टाकायचं नाही आहे, आधी थोडंच टाकायचं आहे. असे 4ही आपण इडलीच्या हे प्लेटमध्ये असं टाकून घेऊया. थोडं थोडं पीठ एकसारखं टाकून घेत खूप छान आणि टेस्टी ही इडली बनवून तयार होते. आता हे असं सर्व आपण लावून घ्यायचं आहे या प्रकारे व्यवस्थित असं. आणि ही जी आपण आळूची टिक्की जशी बनवून ठेवली आहे ती आपण एक एक घ्यायची आणि याप्रमाणे असं हळूच त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं असं हातावरती पण प्रेस करून घेतलं तरी चालेल ह्याप्रमाणे. आणि त्याच्यावरती असं हे ठेवून घ्यायचं, असंच थोडं हातावरती प्रेस करून घेऊया आणि सर्व आपण ठेवून घेऊया याच्यावरती. आणि थोडं थोडं याच्यावरती आपल्याला सर्व पीठ असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकसारसं असं लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित झालं पाहिजे. ह्याप्रमाणे मी थोडं थोडं पीठ घेते, तुम्ही थोडा चमचा छोटा घेतलात तरी चालेल. असं सर्व बाजूने आपण लावून घेऊया. हे तयार झालेले आपल्या तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित असं तयार झाले. आणि पाणीही तापलं आहे. मी एक एक प्लेट ह्याच्यामध्ये ठेवत जाईन. 2 प्लेट मी तयार करून घेतले आहेत, ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. आणि आपण हे आता झाकण बंद करून 1-15 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता 15 मिनटं झाली आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता हे आपण काढून सगळं प्लेट ह्यातली काढून घेतली आणि मी इडलीही सुद्धा काढून घेतली. ह्यातली व्यवस्थित थंड झाली आहे. ह्याप्रमाणे इडली बनवून तुम्ही पहा, खूप छान अशी लागते. मी एक इडली तुम्हाला दाखवते कट करून, किती व्यवस्थित असं स्टफिंग त्याच्यामध्ये लागलं आहे आणि अगदी मऊ अशी इडली बनवून तयार झालेली आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता किती छान असं स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित असं लागलं आहे. टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार झाली आणि मी हे एका प्लेटमध्ये सर्व केले. एकदम छान अशी इडली दिसते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. जर तुम्हाला मी मसालेवाली वडली त्याप्रमाणे तुम्ही केलात तरी पण खूप छान लागते. लहान मुलं असो मोठे असो सर्वांनाच ही रेसिपी आवडते. आणि तुम्ही कुठल्याही वेळेला ही रेसिपी करू शकता. सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता. खूप टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार झाली आहे.
तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.